दोन या प्रमाणे मी तीन जणांना लाडू दिले. आता प्रत्येकी एक या प्रमाणे मी तीन जणांना लाडू देते. किती लाडू वाटले मी? आता प्रत्येकी याची गज आता आपण किती जण उभे? तीन. प्रत्येकी शून्य लाडू असं मी तीन जणांना वाटले. काहीच नाही ना. मग किती दिली वाटले मी? तीन व्यक्ती आहेत उभ्या पण मी लाडू वाटले का? काहीच नाही. म्हणजे काय? म्हणजे कोणत्याही संख्येला शून्यने गुणले असता गुणाकार शून्य हे आपण कृतीतून मुलांना देऊ शकतो. दिवी यांना किती दिले? तीन. तीन वाटले तेव्हा माझे किती लाडू संपले? नऊ लाडू संपले. मी जेव्हा या तीन जणांना दोन दोन लाडू वाटले तेव्हा माझे किती लाडू संपले? सहा लाडू संपले. जेव्हा मी एक एक लाडू वाटला तेव्हा किती लाडू संपले? तीन संपले. पण इतर तीन जण उभे पण मी एकही लाडू वाटलेला नाही म्हणजे माझे किती लाडू संपले? शून्य. आले लक्षात? हा, याच्यात उलट माझ्याकडे शून्य लाडू आहेत मी तीन जणांना दिले किंवा माझ्याकडे तीन लाडू आहेत. हा, माझ्याकडे तीन लाडू आहेत आणि मी शून्य जणांना वाटले